जेव्हा माझं कॅरेक्टर इन झालं होतं तेव्हा आतापर्यंत कोणीच बीचवर बिकिनी घालून एंट्री घेतली नव्हती. माझी एंट्री तशी झाली होती. सो ते टीव्ही विश्वामध्ये पहिल्यांदा घडलं होतं की आम्ही सगळे एकत्र एक सिक्वेन्स करतोय आणि येणारा दिवस कसा असेल की हा शेवटचा दिवस रडत बसण्यापेक्षा आजचा दिवस एन्जॉय करायचा. आजचा क्षण शेवटचा क्षण म्हणजे ह्या शो साठीच आमचा आहे तर तुम्ही एन्जॉय करायचा ठरवलं. विश करत होतो की प्लीज शेवटच्या दिवशी सगळे असू दे प्लीज प्लीज प्लीज. आणि फायनली देवाने ऐकले आमचं आणि आम्ही सगळे एकत्र गणपती बाप्पा मोरया करणार आहोत. दीपानी रेशमाला काय दिलं माहिती नाही. रेशमाने दीपाला खूप फंबल आणि डेल्या दिसतात. जेव्हा हायएस्ट टीआरपी होता तेव्हा आमचा ड्रामा होता बंदूकवाला आणि तेव्हा आम्ही बोललो पण होतो नंतर की यार रेशमा आपण जेव्हा सीन करतो तेव्हा खरंच असं वाटतं ना की एकमेकांना मारावं. कलर गया तो पैसा वापस असा ॲटिट्यूड आहे दीपाचा. तर मला असं वाटतं प्रत्येक मुलीने सावळ्या वर्णाविषयी कुठलाही न्यूनगंड बाळगू नये. नमस्कार मित्रांनो, मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण आलो आहोत रंग माझा वेगळा या मालिकेच्या सेटवर आणि आपल्यासोबत आहे विदिशा म्हणजेच तुम्हा सगळ्यांची लाडकी आयशा. विदिशा कशी आहे? मी खूप छान आहे आणि थोडी आता मायूस आहे पण ठीक आहे. विदिशा, 4 वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं तर तुझा या मालिकेतला प्रवास कसा होता? माझ्यासाठी ही मालिका आणि हे कॅरेक्टर आयशा हे खरंच पुढे खूप वर्ष खूप जवळचं आणि राहणार आहे म्हणजे क्लोज टू माय हार्ट राहणार आहे ह्याची बरीच कारणं आहेत. कारण सुरुवातच या मालिकेची जेव्हा माझं कॅरेक्टर इन झालं होतं तेव्हा आत्तापर्यंत कोणीच बीचवर बिकिनी घालून एंट्री घेतली नव्हती. माझी एंट्री तशी झाली होती. सो ते टीव्ही विश्वामध्ये पहिल्यांदा घडलं होतं तर मला स्पेशल एंट्री मिळाली होती तिथनंच त्यामुळे मी खुश झाले होते. आणि आणि ये आणि आपल्यासोबत रेशमा सुद्धा जॉईन झाली आहे. कशी आहे? मस्त. छान शेवटचा दिवस आहे आणि मी खुश यासाठी आहे की आम्ही सगळे एकत्र एक सिक्वेन्स करतोय आणि येणारा दिवस कसा असेल की हा शेवटचा दिवस रडत बसण्यापेक्षा आजचा दिवस एन्जॉय करायचा. आजचा क्षण शेवटचा क्षण म्हणजे ह्या शो साठीच आमचा आहे तर तुम्ही एन्जॉय करायचा ठरवलं. आणि एक गोष्ट खूप चांगली आहे. खरं तर असं कधी कधी होतं की लास्ट डे ऑफ शूटिंग जेव्हा असेल ना तेव्हा काही आर्टिस्ट असतात काही आर्टिस्ट नसतात. पण आम्ही सगळे आम्ही सेटवर आहोत आणि आम्ही त्याचसाठी विश करत होतो की प्लीज शेवटच्या दिवशी सगळे असू दे प्लीज प्लीज प्लीज. आणि फायनली देवाने ऐकले आमचं आणि आम्ही सगळे एकत्र गणपती बाप्पा मोरया करणार आहोत. तर टीमनी असणं तिकडे गरजेचं होतं तर त्यामुळे ते झालंय. ऑफस्क्रीन बॉन्डिंग पण इतकं कमाल आहे इतकं छान आहे. रुसवे फुगवे असतात पण आम्ही एकमेकांना समजून घेतो हे जास्त महत्वाचं आहे. सो अशा सगळ्या गोष्टी आहेत. ती मला जर्नी बद्दल विचारत होती. आयशाची जर्नी म्हटलं एंट्री बिकिनी मध्ये झाली असं टीव्ही विश्वात कधी घडलं नाहीये. तर माझी ती झाली आहे त्यामुळे माझ्यासाठी तिकडून समुद्रातून बाहेर डायरेक्ट. तर त्यामुळे माझ्यासाठी ती स्पेशल म्हणजे सुरुवातच स्पेशल गोष्टीला तिथनंच झाली होती. आणि प्लस जेव्हा माझी एंट्री झाली होती तेव्हा 1.5 महिना आम्ही तिकडे गोव्यात होतो. त्यामुळे ना कसं होतं आपण जेव्हा नवीन नवीन एखाद्या सेटवर जातो तेव्हा मिक्स व्हायला थोडा वेळ लागतो. पण इकडे मी ह्यांच्यासोबत राहत होते ह्यांच्यासोबत खात होते ह्यांच्यासोबत शूटिंग करत होते ह्यांच्यासोबत हॉटेलमध्ये मजा करत होते ह्यांच्यासोबत झोपत होते. रेशमा आणि मी रूम पार्टनर होतो तेव्हा त्यांच्यासोबतच झोपत होते. सो ना मला इन व्हायला जास्त वेळ नाही लागला. आम्ही खूप पटकन कम्फर्टेबल झालो सगळेच एकमेकांसोबत. आणि मग ह्यांचं ऑफकोर्स बॉन्डिंग जास्त होतं कारण आधीची 2 वर्ष त्यांनी एकत्र काम केलेलं होतं. पण या लिटरली सांगते मी या मालिकेमध्ये मी आत्तापर्यंत जेवढे सीन केलेत जेवढ्या कुठल्या गोष्टी केल्यात मला ना व्हरायटी दिली आहे चॅनल. त्यासाठी मला खरंच रायटर चॅनल डिरेक्टर जेवढे कोणी डिरेक्टर इकडे होते त्यांना सगळ्यांना थँक्स म्हणायचं आहे. कारण ती संधी दिली गेली. मग उद्या मला जर कोणी म्हणत असेल की वावा छान परफॉर्म केलंस पण ते परफॉर्मन्स माझ्या वाटेला द्यायचं काम किंवा डिसिजन चॅनलचा होता तर त्यासाठी मला खरंच थँक्यू म्हणायचं आहे. आणि म्हणून आयशा विल बी क्लोज टू माय हार्ट फॉर एव्हर. दीपा आणि विदिशा आणि रेशमा मला तुम्हाला असं विचारायचं की या मालिकेतून तुम्हाला खूप प्रेम मिळालं तुम्ही खूप मनोरंजन केलं प्रेक्षकांचं पण दीपाच्या भूमिकेने तुला एखादी गोष्ट दिली असेल तर ती काय असेल आणि आयशाच्या भूमिकेने तुला एखादी गोष्ट दिली तर ती काय? मला दीपाच्या भूमिके परत घे मी खरंच सांगते. मी दीपानी रेशमाला काय दिलं माहिती नाही. रेशमाने दीपाला खूप फंबल आणि डेल्या दिल्या.
काय ना माझा हा महिनाभर तर खूप फंबल होत, मला माहित नाही, मला असं वाटतंय हीच ती एन्झायटी असेल. काल ती म्हणाली, नाही काल म्हणाली बंदूक असं वाक्य होतं, बंदूक बंदूक बुंदूक बुंदूक अशी दोष सांगितलं सांगितलं. वा वा, आता सगळ्या इंटरव्ह्यू मध्ये हे एकच किस्से असणार आहेत. तर कम बॅक टू युअर क्वेश्चन, दीपाने रेश्माला आयुष्यात एक पर्स्पेक्टिव्ह दिलाय पॉझिटिव्हली जगण्याचा. जसं मी आत्ताच म्हणाले की शेवटचा दिवस आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा शेवटचा दिवस आहे एन्जॉय करून घ्या, सगळे क्षण जगून घ्या. सो अशा प्रकारचा माझा पर्स्पेक्टिव्ह आहे. मध्ये मध्ये मला असं भरून येतं, पण मी कंट्रोल करते की नाही यार आपण छान मस्त सगळ्यांबरोबर आहोत, मला छान काम करायचं, शेवटचे सीन झोपायचे ही तर झोपतेच कमाल आमची आयशा. पण त्याचबरोबर सगळ्यांबरोबर समोर समोर मॅडम असतील तर झोपावंच लागणार ना, कारण मॅडम एवढं झोपतात की आपल्याला आपल्याला एवढं भारी करते. आपण जरा वाचूया ना, एकमेकींबरोबर सीन असले ना तर ते करायला खूप मजा येते, आम्ही खूप खुश असतो आणि दोघी पण तितक्याच आपापल्या इंटेन्सिटीने ताकदीने आणि एकमेकांना सपोर्ट करून करतो. असं नाही की माझं किती भारी झालं पाहिजे सिरियसली. हा म्हणजे मी खरंच विश करते की पुढे, मला भीती वाटते की पुढे जर मी जेव्हा असं इंटेन्स सीन करत असेल आणि रेश्मासारखी ऍक्टर माझ्या समोर नसेल तर माझी खूप चिडचिड होईल माहिती आहे. कारण हिच्याकडनं म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल हिने एखादी इंटेन्सिटी लावली, आता ॲक्टिंगमध्ये असतं ते सगळं, ते हिने एक इंटेन्सिटी लावली तर मी त्या लेवलला जाते, ही माझ्यावर जाते, मी तिच्यावर जाते. सो ना आमचा असा सीन असा टाप 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 असा वरवर जात राहतो. म्हणजे जेव्हा मला आठवतंय जेव्हा हायएस्ट TRP होता तेव्हा आमचा ड्रामा होता बंदूकवाला, आणि तेव्हा आम्ही बोललो पण होतो नंतर की यार रेश्मा आपण जेव्हा सीन करतो तेव्हा खरंच असं वाटतं ना की एकमेकीला मारावं खरं म्हणून कॅरेक्टर म्हणून. हा म्हणजे असं ते डायलॉग लेवलला जाऊन त्यात हे करून, म्हणजे हिला तर इतका त्रास होतो कारण इतकं मन लावून सीन करतो, तिला इथं प्रेशर येतं असं खूप कोंडल्यासारखं होतं. आणि म्हटलं सेम आम्ही इतक्या इंटेन्सिटीने सीन करतो की एका पॉइंटला डोकं दुखतं आणि दम लागतो खूप. सो ह्या सगळ्या गोष्टी आहे. आणि तुझा जो प्रश्न आहे की दीपाकडनं रेश्मासाठी पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह मिळाला आयुष्यात आणि हा कायम मी जपून ठेवणार आहे, कायम माझी कुठलीही चिडचिड झाली काय झाली ती दीपा माझ्या जवळ आहे, ती माझा कायम हात धरून असणार आहे मला माहिती. आयुष्याने तुला काय दिलं? आयुष्याकडनं खरं तर न घेण्यासारखं काही आहे, जर मी घेतलं तर माझ्या आयुष्यातली सगळी माणसं उद्ध्वस्त होतील. पण तरी मैं काही एखादी आपण म्हणूया वागणं नाही पण चांगली क्वालिटी घ्यायचं ठरवलं तर मला असं वाटतं की एखाद्यावर जीवापाड प्रेम. मी आता हाच विचार करत होते, म्हणजे मला नाही वाटत की आयशा कार्तिकवर जेवढं जीवापाड म्हणजे सगळं झोकून प्रेम करते ना तसं मी कधी कोणावर प्रेम नाही करू शकत. कारण मी स्वतःवरच एवढं प्रेम करते की तेवढं प्रेम मी दुसऱ्याला नाही देऊ शकत किंवा तेवढं करू शकत नाही मी झोकून स्वतःला सोडून असं. पण एकदा तेही करून बघावं असं वाटतंय मला की कसं वाटतं किंवा किती वेडा होतो माणूस ते कळेल कदाचित. पण येस ही एक गोष्ट कदाचित घेऊ शकते मी. दीपा आणि आयशा 4 वर्ष तुम्ही मनोरंजन केलं, 1100 जास्त एपिसोड तुमचे शूट झालेत, पण एक एपिसोड जो तुमच्यासाठी शूट करणं इमोशनली मेंटली खूप चॅलेंजिंग होता पण तुम्ही तो केला आणि तो तुमच्या खूप जवळ राहणार आहे. माझ्यासाठी आत्ताचा सिक्वेन्स मी खरंच सांगते, काल रात्री मला झोप नाही आली, मी 4 वाजता झोपले. मी असं नाही की विचार करत बसले किंवा काय, मी आईला फक्त एवढंच म्हटलं आई माझा हा शेवटचा कॉल टाईम मला आला, ते पण हिच्यामुळे माझ्या डोक्यात बसला. कारण हिने ग्रुपवर टाकलं स्क्रीनशॉट काढून, आम्हाला जे आमचे स्केड्युलर कॉल टाईम पाठवतात तर हिने माझा शेवटचा कॉल टाईम असं स्क्रीनशॉट काढून आमच्या ग्रुपवर पण पाठवलं त्यांना मेसेज करून. आणि ते वाचल्यावर मला एकदम भसकन रिअलाईज झालं की हा शेवटचा कॉल टाईम आहे. मी आईला झोपताना म्हटलं आई शेवटचा कॉल टाईम आहे, तर इथून पुढे कॉल टाईम नाही येणार मला. म्हणजे तिथनंच काल रात्रीपासूनच ती एक बघ ना एक सुटत जातो असा धागा, तर तसं तो एक काल सुटलेला जाणवला. आणि मग मला झोप नाही आली 4 वाजता, मग सकाळी उठून आले, मग मेकअप करताना मी माझा माझाच व्हिडिओ केला, छान वाटलं, विदिशा होती, छान वाटलं सगळ्या गोष्टी. काय बोलणार म्हणजे तुझ्यासाठी कुठला एपिसोड तुझ्या जवळ? सो तो हा एपिसोड जवळच होता कारण इतकं सगळं डोक्यात आहे ना, शेवटचा दिवस आहे, शेवटचा दिवस आठवलं की मला खूप एन्झायटी आणि खूप असं मन भरून येतं. पण नाही 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 आपल्याला हे पार पाडायचं, आपण नाही आपण असं खचलो तर मग कारण सगळे आमच्यावर डिपेंड आहेत ना, ॲक्टर्सने व्यवस्थित नाही केलं काम तर डिरेक्टर आणि काय कोणीच काही करू शकणार नाही. तो आपल्याला स्टेबल राहून आपल्याला छान काम करायचं आहे. आणि सिनेमाचा जसं क्लायमॅक्स इम्पॉर्टंट असतो तसा हा क्लायमॅक्स होता की आयशाला धडा शिकवायचा आणि इंटेन्सिटीचे सीन्स होते, सीन पण छान करायला मिळाले, आमच्या दोघींनाही छान करायला मिळाले.
आणि आम्हाला ते नेहमीच हवं असतं, म्हणजे ऍक्टरला अजून काय हवं असतं, चोपायला सीन हवं असतो, त्यामुळे तो आम्हाला मिळालाय. या मालिकेत तुम्ही इतके वर्ष काम केलंय, एकत्र काम केलंय, तुम्ही ऑफकोर्स खूप मिस कराल, पण या सेटवरची एक गोष्ट जी कायम तुमच्या सोबत राहणार आहे, लंच टाइम. हो यार, कायम आम्हाला खूप मज्जा आहे त्याच्या. आम्ही वाट बघत असतो यार, सकाळी आलो की आम्ही असं डबा काय डबा काय, आणि मग आम्ही वाट बघत असतो लंच ब्रेकची, कारण तेव्हा लिटरली असं लांबच्या लांब टेबल लागतं आणि असे महालात कसे जेवतात असं लांब टेबल लावून कोणी काहीतरी काहीतरी आणलेलं असतं, आणि मग आम्ही सगळे ते शेअर करतो, जे आम्ही बाहेर राहतो त्यांच्यासाठी, जे घरी राहतात त्यांच्या आया जेवण पाठवतात. म्हणजे फॅमिली आहे, म्हणजे लिटरली जे आपण मिस करतो ना, असं कुठलाच दिवस नाहीये कोणी कोणाशी भांडू दे, चिडू दे, रुसवे फुगवे असू दे, कोणाची पर्सनल लाईफमध्ये मेंटल काही गोष्टी असू दे, अनलेस अँड अंटिल खूपच झोप येते, ते सोडल्यास आम्ही कधी, मला नाही वाटत, लंच लंच टाइम मिस केलंय. कारण तिकडे एवढ्या गप्पा होतात, हॅ हॅ हू होतं, बाकीच्या गोष्टी म्हणजे खूप खूप. हो, आम्ही सरांना सांगत होतो सर वेळेत ब्रेक करा, सर वेळेत ब्रेक करा, कन्सिस्टन्सी आहे ही गोष्टी, ही मी खूपच मिस करेन आणि घरी घेऊन जाईन. माझं फेवरेट इन्सिडेंट माहिती का तुला कुठला होता, म्हणजे आमच्या सीन मध्ये, म्हणजे मला आठवलं आता पटकन, बंदूक पहिल्यांदा आयुष्यात मी खरी बंदूक चालवली होती, आणि एवढी जड जड, म्हणजे ती खूप जड असते, आणि ना मला असं असं हिच्यावर पॉइंट करून 2 ते 3 पानं काहीतरी होती, ती सगळी बोलायची होती. मला आठवते तिचा इतनं हात गेला होता, खूपच जास्त, म्हणजे फिजिकल मेहनत इतनं डोक्यात सीन करायचे, इंटेन्सिटी, पण तो खूप छान झाला होता आमचा. आणि त्याच्यानंतरचा कट्टू हिचा गन पकडायचा सीन होता, इथे झाला होता, आणि तेव्हाच तो TRP एकदम हाय गेला होता ना, तेव्हाची गोष्ट आहे. तर त्यामुळे तो स्पेशल आहे, कारण नंतर आम्हाला कळलं की अरे हा आपला सिक्वेन्स लोकांना आवडलाय, आणि दुसरी गोष्ट पहिल्यांदा आयुष्यात खरी गन चालवली आहे मी, ओ कमाल, मला आवडलं. तुम्ही दोघेही खूप चांगले कलाकार आहात, नो डाऊट, बाकीचेही खूप चांगले कलाकार आहेत, पण मला असं विचारायचं की इतके 1100 भाग झाले, तर सेटवरती डिरेक्टरचा सगळ्यात जास्त ओरडा कोणी खाल्लाय? नाही, कोणी खाल्ल्यास ओरडा नाही, ओरडत नाही. आता कधी कधी मस्ती झाली, कारण डिरेक्टरवर सगळंच प्रेशर असतं ना, की व्यवस्थित कॅमेरामॅनने त्याचं काम केलं पाहिजे, लाईटमॅनने त्यांचं काम केलं, सेटिंग दादाने त्यांचं काम केलं पाहिजे, आर्टिस्टने काम केलं पाहिजे, ब्रेक वेळेत झालं पाहिजे, प्रोड्युसरचं फुटेज व्यवस्थित आलं पाहिजे, सगळं प्रेशर डिरेक्टरवर असतं. त्यामुळे डिरेक्टरची कधी कधी चिडचिड होते, आमचा मूड असेल तर आम्ही म्हणतो सर चला जाऊ द्या, आमचा मूड नसेल आम्ही म्हणतो का तुम्ही असं बोलता, एवढंच असतं. कुणीही कोणाशी कसं तसं बोलत नाही किंवा ओरडा खाण्यासारखं काय नाही, इट्स अ टीम. आपण जसं घरात असतो, भांडाला भांडं वाजतं, तेवढ्या पुरतीच काय ते असतं, पण आम्ही खूप मजा करतो एकत्र सगळेच. पण प्रॉपर ओरडा खाल्ला असेल तर लहान पोरींनी, सगळ्यांचाच सगळ्यांचाच. आणि ना, आणि काय झालं, एक पॉईंट नंतर आम्हाला असं कळायला लागलं होतं की या लहान आहेत, आपण यांना मॅन्युप्युलेट करू शकतो, कारण मोठी लोक मॅन्युप्युलेट होत नाहीत. आणि मग आम्ही त्यांना ओरडायचो, म्हणजे त्यांनी काही चुकीचं केलं, हा चुकीचं केलं तरच ओरडायचो, पण त्या सगळीकडे पसरवून ठेवायच्या कागद, खेळणी, गोड होत्या, पण असं मुलं करतात ना, लहान मुलं असं पसरवून ठेवतात सगळीकडे, मग आम्ही ओरडायचो त्याला. मग डिरेक्टर वाक्य पाटण्या म्हणून ओरडायचे, तर त्यांना सगळेच ओरडायचे बिचारांना, त्यांनी खूप ओरडा खाल्ला. थँक्यू सो मच दीपा आणि आयशा. पण आता शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे, तुम्ही प्रेक्षकांचा निरोप घेताय, तर जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? जाता जाता प्रेक्षकांना हेच सांगेन की आतापर्यंत तुम्ही आमच्यावर खूप प्रेम केलं, आमचा शो कंटिन्युअस 2-3 वर्ष नंबर 1 होता, आणि खरंच एखाद्या कलाकारासाठी, एखाद्या टीमसाठी, एखाद्या मालिकेसाठी खूप भाग्याची गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे, कंटिन्युअस 1 चॅनलचा 1 शो असणं, एवढं प्रेम, एवढा चांगला प्रतिसाद दिला आहे. तसंच स्टार प्रवाहाच्या सगळ्या सिरियलवर प्रेम करा, स्टार प्रवाहावर प्रेम करा, आणि ते तुमचं मनोरंजन करत राहतील, आणि आम्ही पण होप सो पुन्हा लवकर स्टारवर येऊ काम करायला, कारण आम्ही स्टार आता फॅमिली आहे. सो नक्कीच, फक्त ह्या कॅरेक्टर्समध्ये नाही, वेगळ्या कॅरेक्टर्समधनं तुम्हाला भेटायला येऊ कदाचित. पण म्हणजे सांगताना एवढं सांगा असं वाटतं की इतकी वर्ष तुम्ही जे प्रेम केलं आणि आम्हाला 1 ठेवलं आहे, तर मला असं वाटतं सुरुवात मध्य जर तुम्ही एवढं पिकलं नेऊन ठेवलं तर शेवट पण पिकलं नेऊन ठेवा, आम्हाला बरं वाटेल. एवढा तुम्ही प्रेम केलंय आधीपासून, तर मग शेवटच्या भागाला पण तेवढंच प्रेम दिलं तर छान वाटेल. थँक्यू सो मच रेश. करेक्ट, आणि जसं शोचं नाव आहे रंग माझा वेगळा, ज्यासाठी आम्ही शोची निर्मिती केली होती की कुठेतरी समाजात वर्णभेद जो आहे तो कुठेतरी कमी झाला पाहिजे. अगदी 2 लोकांना जरी यातनं काही वाटलं असेल तर ते तो आमच्यासाठी सक्सेस आहे. आणि कलर गया तो पैसा वापस असा ॲटिट्यूड आहे दीपाचा. तर मला असं वाटतं प्रत्येक मुलीने सावळ्या वर्णाविषयी कुठलाही न्यूनगंड बाळगू नये, असं स्वतःच्या कॉन्फिडन्सवर, स्वतःच्या कॅपेबिलिटीवर मेहनत केली पाहिजे, स्वतः कॉन्फिडंट राहिलं पाहिजे आणि पुढच्या आयुष्याची वाटचाल केली पाहिजे.
थँक्यू सो मच रेश्मा आणि विदिशा, थँक्यू सो मच. तुम्हाला तुमच्या पुढच्या जर्नीसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.